सक्षम सक्षम म्हणजे काय असतं, कार्यकर्त्याला सक्षम करण्याची भूमिका ही नेहमी शिवसेनेकडे असते. महाराष्ट्रातले आपण सगळे खासदार आमदार पाहिले असेल, ते सगळे फाटके फकीर आहेत, ते 10 लाखाचा सूट घालून फिरत नाहीत, कारण त्यांचे जे विद्यमान खासदार आहेत आणि जे आमच्याकडनं फुटून गेलेले जे टोळी आहे, हे खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून येणं अशक्य आहे. अनेक भागातल्या उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यादी हा औपचारिक पण आहे. आम्ही आमच्या अनेक भागातल्या उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यादी हा औपचारिक पण आहे. आघाडीला फुटीची भीती आहे म्हणून यादी जाहीर करत नाही असं काही पुढे कशा करता? आम्हाला कोणाला आम्हाला फुटीची भीती असण्याचं अजिबात कारण नाही. जागा वाटप देशभरात सुरळीत पार पडल्या, हा पाणी काँग्रेसचं झालेला आहे. हा झालंय ना, जे होणार नाही होणार नाही होणार नाही आपण म्हणत होता, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचं झालेलं आहे. ममता दीदी आणि काँग्रेसचं लवकरच जाहीर होईल, महाराष्ट्रामध्ये जाहीर होईल. महाराष्ट्राची यादी त्यांना तयार करणं हे सोपं नाही, कारण त्यांचे जे विद्यमान खासदार आहेत आणि जे आमच्याकडनं फुटून गेलेले जे टोळी आहे, हे खऱ्या शिवसेनेच्या मदतीशिवाय निवडून येणं अशक्य आहे, ही त्यांनाही माहिती. आता नाशिकचं घ्या, नाशिकचे विद्यमान खासदार जर उभे राहिले तर त्यांचे डिपॉझिट राहणार. बाजूला दिंडोरीत जा, आरोग्य राज्यमंत्री ज्या महिला आहेत आपल्या दाईसाहेब, त्यांचे नाही बैठका संपल्या. हो, आता परत कुठलीच बैठक होणार? 15 एक जागा अशा आहे की त्याबाबतचं वेगवेगळ्या पद्धतीने मागणी होते, कधी काँग्रेसच्या जागेवर दावा करतो. असं कधीही कोणीही जाहीरपणे कोणताही दावा केलेला नाही. या सगळ्या बाहेर कशा बातम्या उडतात मला माहीत नाही. तिन्ही पक्षाचं नव्हे तर चारही, वंचित बहुजन आघाडीसह, अगदी व्यवस्थित चर्चा सुरू झाल्या, संपल्या, आता अंतिम टप्प्यात आम्ही आहोत. भारतीय जनता पक्षाने जागा जाहीर केल्या म्हणजे आम्ही त्या केल्या पाहिजे असं नाही. पहिली यादी कधी आमच्याकडे आहेत. शिवसेनेचे उमेदवार हे नेहमी सक्षम असतात, साधे कार्यकर्ते असतात, शिवसैनिक असतात. आतापर्यंत आम्ही सक्षम सक्षम म्हणजे काय असतं, कार्यकर्त्याला सक्षम करण्याची भूमिका ही नेहमी शिवसेनेकडे असते. महाराष्ट्रातले आपण सगळे खासदार आमदार पाहिले असेल, ते सगळे फाटके फकीर आहेत, ते 10 लाखाचा सूट घालून फिरत नाहीत.